की आपण बिंदास्तपणे खेळा, आम्ही आपल्यासोबत आहोत आणि ही मॅच आपणाला कसल्याही परिस्थितीमध्ये जिंकायची आहे. जशी आपण चांगली तयारी केलेली आहे तशी नरेंद्र मोदींच्या टीमनी सुद्धा चांगली तयारी केलेली आहे आणि 2024ची जी मॅच आहे ही मॅच नक्कीच आम्ही जिंकणार आहोत आणि माझ्यावर जबाबदारी आहे राहुल गांधींचा कॅच घेण्याची. त्यामुळं मी नक्कीच त्या ठिकाणी खेळत असताना सर्वात अगोदर राहुल गांधींचा कॅच मी घेणार आहे आणि त्यांना 0 मी आउट करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये मॅच पाहण्यामध्ये मला अजूनही चांगला आनंद आहे. वानखेडे स्टेडियमवर मी 15 तारखेला होतो. सेमी फायनलला आपला भारत इंडिया या ठिकाणी जिंकला आणि देशभरामध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण तयार झालं आणि अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियासोबत मॅच सुरू आहे. जरी आपल्या 4 विकेट गेलेल्या असल्या तरी याच्या अगोदरसुद्धा 5-10 रनमध्ये 2-3 विकेट गेल्या होत्या. पण जवळजवळ 10 मॅच आपल्या भारताने जिंकल्या होत्या. त्यामुळं यावेळेला मला पूर्णपणे अपेक्षा आहे की माझं सांगत आहे मला वॉच, मला इशारा देत आहे माझं वॉच तर इंडिया जिंकणार आहे ऑस्ट्रेलिया विरुद्धची मॅच. रोहित शर्माची टीम येणार आहे ऑस्ट्रेलियाचे 10 कॅच. रोहित शर्माची टीम घेणार आहे ऑस्ट्रेलियाचे 10 कॅच. का जिंकणार नाही आम्ही ही मॅच? त्यामुळे याच्या अगोदर कमी रन जरी आपल्या जोड्या होत असल्या अजूनही खेळ बाकी आहे, अजूनही 6 खेळाडू आपले घेणार आहे आणि फिल्डिंग ऑस्ट्रेलियाने मात्र अत्यंत चांगलं त्यांचं फिल्डिंग आज आहे. पहिल्याच वेळेला त्यांचं फिल्डिंग त्यांनी अत्यंत चांगलं तयार केलेलं आहे. त्यामुळं चौके आणि छक्के तेवढे अजून काय आपल्या खेळाडूंना मारता येत नाही आहे. पण त्या सगळ्या खेळाडूंना राहिलेल्या माझं आव्हान आहे, सूचना आहे की आपण बिंदास्तपणे खेळा, आम्ही आपल्यासोबत आहोत आणि ही मॅच आपणाला कसल्याही परिस्थितीमध्ये जिंकायची आहे. जशी आपण चांगली तयारी केलेली आहे तशी नरेंद्र मोदींच्या टीमनी सुद्धा चांगली तयारी केलेली आहे आणि 2024ची जी मॅच आहे ही मॅच नक्कीच आम्ही जिंकणार आहोत आणि माझ्यावर जबाबदारी आहे राहुल गांधींचा कॅच घेण्याची. त्यामुळं मी नक्कीच त्या ठिकाणी खेळत असताना सर्वात अगोदर राहुल गांधींचा कॅच मी घेणार आहे आणि त्यांना 0 मी आउट करण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, आपलं देशाचं जे राजकारण आहे ते अत्यंत गतिशील असं राजकारण आहे. प्रत्येकाला सत्तेवर येण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला जिंकण्याचा अधिकार आहे आणि जिंकायचं असेल जशी क्रिकेटची मॅच जिंकायची असेल तर सगळ्याला खेळाडूंना लवकरात लवकर आउट करणं आणि आपण जास्तीत जास्त रन बनवण्याचा प्रयत्न करणं हे क्रिकेटच्या खेळामध्ये अत्यंत महत्त्वाचं अशा पद्धतीचं काम असतं. त्याप्रमाणे राजकारणाच्या खेळामध्ये तयारी करून खेळायचं असतं. नरेंद्र मोदी हे एकटे खेळण्यामध्ये अत्यंत ॲक्टिव्ह असणारे खेळाडू आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये अनेक खेळाडू या खेळामध्ये उतरलेले आहेत. परंतु 2024ची आमची तयारी होती चांगली तयारी आहे की 2024मध्ये आम्ही जवळजवळ 350 रन करणार आहोत. त्यामुळं माझं रोहित शर्माच्या टीमला आव्हान आहे की आज जरी 4 खेळाडू आउट झालेले असले तरी आपण 350 जास्त रन करावे आणि तुम्ही 350 जर रन केल्या तर आम्ही 400 रन करण्याचा प्रयत्न करू आणि आम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये 2024मध्ये NDA सरकार आणायचं आहे.
एक तर आपल्याला माहिती आहे की काँग्रेस पक्ष अनेक वर्ष सत्तेवर राहिला आणि काँग्रेस पक्षाला सहज विजय मिळत गेला, कारण त्यांच्या विरोधामधल्या टीम तेवढ्या ॲक्टिव्ह नव्हत्या. 1982 भारतीय जनता पार्टीचे दोनच खासदार, त्यामुळं काँग्रेसला अपोजिशन अत्यंत कमकुवत मिळाल्यामुळे सहज काँग्रेसचे उमेदवार निवडून येत होते, काँग्रेसला सहज सत्ता मिळत होती. आणि आपण 2014 आणि 2019 पाहिलेलं आहे की आम्हाला काही सहज सत्ता मिळाली नाही, आम्ही मोठा संघर्ष केलेला आहे. काँग्रेसच्या विरोधामध्ये भ्रष्टाचाराच्या संबंधातली भूमिका अत्यंत कठोरपणे नरेंद्र मोदींनी मांडली आणि जनतेला आपल्या बाजूला वळवण्यामध्ये नरेंद्र मोदींना एनडीएना यश आलं आणि त्यामुळं 2014 2019 नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्सची सत्ता आली आणि आता 2024 सुद्धा हे आव्हान आम्ही ते स्वीकारलेलं आहे. सगळे पक्षाचे लोक एकत्र येऊन नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी ते एकत्र येत आहे. नरेंद्र मोदींना रोज शिवीगाळ करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांच्या आईवडिलांच्याबद्दल उलटसुलट बोलण्याचा प्रयत्न करत आहे. व्यक्तिगत पातळीवर अशा पद्धतीची टीका ही राजकारणामध्ये योग्य नाही, पण ती टीका सहन करण्याची ताकद नरेंद्र मोदींच्यामध्ये आहे. आणि एकतर विकास हा आमच्या सरकारचा मुख्य उद्देश आहे, ठीक आहे, सगळीच आम्ही कामं पूर्ण केलेली आहेत असा आमचा दावा नाही, परंतु भारत जो 10 इकॉनॉमीमध्ये 10 होता तो सध्या 3 आलेला आहे आणि 1 अमेरिका आहे, 2 चायना आहे आणि 3 भारताची इकॉनॉमी जाऊन पोचलेली आहे. पुढे 5 नरेंद्र मोदींना संधी मिळाली तर नक्की आम्ही 2 येऊ, पुन्हा 5 संधी मिळाली तर आम्ही 1 येऊ आणि भारतातल्या प्रत्येक जातीच्या धर्माच्या माणसाला न्याय देण्यासाठी आमचं सरकार प्रयत्नशील आहे. हे सरकार मुस्लिमांच्या विरोधामध्ये आहे असा अपप्रचार होतो आहे, पण तो अत्यंत खोटा प्रचार आहे. हे सरकारने ज्या योजना तयार केल्या, मुद्रा योजना, जनधन योजना, आवास योजना, आयुष्मान भारत योजना, उज्ज्वला योजना, शेतकऱ्यांच्यासाठी ज्या योजना त्या योजना, या सगळ्या योजनांचा फायदा हा तो मुस्लिम आहे ख्रिश्चन आहे म्हणून त्यांना द्यायचा नाही असा नियम अजिबात नाही. त्या कॅटेगरीमध्ये बसणाऱ्या सर्वांना त्याचा फायदा होतो आहे. जे 10% इकॉनॉमिक विकर सेक्शनचं जे आरक्षण आहे, हे आरक्षण जे SC ST आणि OBC